ज्येष्ठ समाजसेवक महादेव कोगनुरे यांनी अलीकडंच एक लाख वयांच्या वाटपानिमित्त केलेलं शक्तीप्रदर्शन हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वातावरण ढळून काढणारं ठरलं आहे कामाचा सपाटा आणि दक्षिण तालुक्यातील छोट्या मोठ्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी यामुळं ज्येष्ठ समाजसेवक महादेव कोगनुरे यांनी सोलापूर दक्षिण तालुक्यात स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवला आहे ज्याचा अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेचं लक्ष हे भाजप काँग्रेससह तमाम राजकीय पक्षांच्या भूमिकेकडं लागला आहे भाजप आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण राहणार याकडंही सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे इकडं राजकीय पक्ष हे देखील चाचपणी करून अंदाज घेत आहेत प्रत्येक इच्छुक आपापल्या गॉडफादरमार्फत पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत उमेदवारी आपल्यालाच कशी मिळेल या दृष्टीनं जो तो कामाला लागला आहे अशा सगळ्या राजकीय घडामोडीत सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यात महादेव रूपी नाव सर्वत्र चर्चेत आहे ज्याचा धसका भल्याभल्या राजकीय नेत्यांनी आणि इच्छुकांनी घेतल्याचं दिसतंय एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांच्या कामाची पद्धत आणि सपाटा हा अनेकांना अवाक करून सोडणारा ठरत आहे समाजातील तळागाळातील लोकांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचं दुःख कमी करण्यासाठी मनापासून प्रयत्न करून त्यांना मायेची ऊब आणि आधार देणाऱ्या महादेव कोगनुरे यांचं नाव बाल गोपाळांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वांच्याच तोंडात आहे आपल्या वाटेला आलेल्या हाल अपेष्टा आपण सोसलेलं दुःख आपण खाल्लेल्या खस्ता या इतरांच्या वाटेला येऊ नयेत या उदात्त हेतूनं सर्वसामान्य आणि गोरगरिबांना वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून खरा आधार देण्याचं काम एम के फाउंडेशनच्या माध्यमातून महादेव कोगनुरे हे करत असून म्हणूनच ते सर्वसामान्य उपेक्षित आणि गोरगरिबांना आपलेसे वाटतात महादेव कोगनुरे यांनी अलीकडंच एक लाख वह्या वाटपाचा कार्यक्रम घेऊन आपल्या कामाचा सपाटा कामाची एकूणच व्याप्ती दाखवून दिली यानिमित्त झालेलं प्रदर्शन हे पुन्हा एकदा दक्षिण सोलापूर तालुक्यातील वातावरण ढवळून काढणारं ठरलं आहे या कार्यक्रमाला मिळालेला उदंड प्रतिसाद आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून कोगनुरे यांच्याबाबत केलेलं सूचक वक्तव्य आणि कार्यकर्तृत्वाचा केलेला गौरव हा खूप काही सांगून जाणारा आहे महादेव कोगनुरे यांच्या कार्यकर्तृत्वाला राजकारणाची जोड मिळाली तर ते गोरगरीब तसंच उपेक्षितांसाठी खूप काही करू शकतात असा विश्वास सर्वसामान्यांना वाटतो आहे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विकासाची गंगा ते तळागाळातील लोकांपर्यंत आणू शकतात असा विश्वास दक्षिण तालुक्यातील जनतेला वाटतोय या सर्व पार्श्वभूमीवर महादेव कोगनुरे यांच्याकडं दक्षिण सोलापूर तालुक्यातील भावी आमदार म्हणून पाहिलं जात असून ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत महादेव कोगनुरे यांच्यासारखा माणूस आपल्या पक्षात असावा असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटणं तितकंच साहजिक आहे मात्र महादेव कोगनुरे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला आहे भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणूनही कोगनुरे यांच्या नावाची चर्चा ही दक्षिण सोलापूर तालुक्यात ऐकायला मिळते असं असलं तरी प्रत्येक राजकीय पक्ष त्यांना आपल्याकडं बोलावू शकतो हेही तितकंच खरं असून एक नवा चेहरा सर्वसामान्य जनतेप्रती असलेली तळमळ प्रत्येकाचा विश्वास संपादित करून त्यांना आपलंसं करण्याची हातोटी दूरदृष्टी अभ्यासूपणा आणि सर्वांना बरोबरीनं घेऊन जाण्याची वृत्ती हे पाहता महादेव कोगनुरे हे विधानसभेसाठी निश्चितच आश्वासक नाव ठरू शकतं नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व यांचा अनोखा मिलाफ ज्यांच्यात पाहायला मिळतो ते एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांचं काम आणि त्याची व्याप्ती ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेला नवी उभारी देणारी आणि तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांना धडकी भरवणारी ठरत आहे जे नाकारून अथवा दुर्लक्षित करून चालणार नाही एवढं मात्र खरं आहे